लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। लग्नात रबडी आणि मट्टा वाढणारे दिसले की वाटी रिकामे करणारे कधीच उपाशी मरत नाही। हिरे में हीरा हो तो उसे कहते हैं कोहिनूर, राव का नाम लेते ही काशी के चेहरे पे आता है। पहिल्या शिट्टीत तिचं लक्ष वेधून घेणे आणि तिसऱ्या शिट्टीत तिला जवळ येण्यास भाग पाडणे हे फक्त कुकरलाच जमू शकत। ओके मुलांनो, प्रपोज करायचं असेल तर 1 एप्रिलला करा, पटली तर कुल नाहीतर एप्रिल फुल। मनुष्याच्या शरीरात 1,39,000 नसा असतात, पण बायकोलाच माहिती असत वेळेला कोणती नस दाबायची। 14 फेब्रुवारीला हातात गुलाब घेऊन फिरणारे कावळे नाही आम्ही, 19 फेब्रुवारीला हातात तलवार घेऊन फिरणारे शिवरायांचे मावळे आम्ही। मला तुला आवडते। मला पण तो आवडतो। काय मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू। आय लव्ह यू। काय म्हणतोय तो, काय म्हणतोय? लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांचं कसं स्वतःच ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून। तुझी गर्लफ्रेंड तुला साधा इन्स्टाचा पासवर्ड देत नाही आणि तू तिच्याकडनं 7 जन्माचे स्वप्न बघतोयस, काय बावळे टेस्ट। अगं बायकोनी भांडी घासून झालं नवऱ्याला चहा दिला, पण मला प्रश्न आहे की भांडी घासली कोणी? बायको जर तुमचं ऐकत नसेल ना तर चप्पल घ्या आणि घालून घराच्या बाहेर निघा। तुम्ही जो विचार करताय ना तो विचार करायला पण वाघाचं काळीज लागत। तुझ्यावरच माझं प्रेम असंच कायम राहील, तूच माझी सुरुवात आणि तूच माझा शेवट राहील। जितची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि सुंदर बायको असून शेजारीकडे बघितल्याशिवाय दिवस काय जात नाही। लायकी लायकीच्या गोष्टी करू नका शेज, तुम्हाला तुमची लायकी वाढवण्यासाठी 4 लोकांमध्ये आमचंच नाव घ्यावं लागत। आले ना परत, कितीही रागाला भांडण झालं तरी त्याच मला रिस्पेक्ट देणं आणि तिचं मला ना सोडून जाणं हेच आमचं खरं प्रेम। लय कट्टर कट्टर नका करू। नाही कारण कसं आहे, तुम्ही आता ज्यांना कट्टर कट्टर करता ना ते काळे आमचे शूटर आणि त्यांना आज कळलं असेल की टायगर अभी जिंदा आहे आणि आज त्यांना कळेल की अभी भी पिक्चर बाकी आहे। पोरींचं एक ठीक आहे, पण आजकाल पोरं पण प्रायव्हेट अकाउंट करतात। वारे माझं सज्जन बाळ। सुंदर मुलीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? आय लव्ह यू। जोड्या स्वर्गात बनतात आणि गार्डन मध्ये सापडतात। मी त्याच्या प्रेमात पडले तो हसतानी, कारण मी त्याला रोज बघायचे भांडी घासतानी। लग्नात आलेले पळून जायचा विचार करतात आणि लग्न झालेले पळून कसं जायचं? काय बघता झाले ना 200 के। दादा जर भाईगिरीचे स्टेटस टाकायला लागला तर समजून जायचं दादाला कुणीतरी चेंबावलाय। प्रेमाला कुणीच हरू शकत नाही, फक्त सरकारी नोकरीवाला मध्ये नाही आला पाहिजे। दादा खातो घरी घरच्यांचा मार आणि दादाला घ्यायची फॉर्च्युनर कार। उठा उठा दिवाळी आली, नवऱ्याचा पगार उडवायची वेळ झाली। त्या दिवाळीला माझा नंबर घेऊन मिळवा, माझा व्हॉट्सअप स्टेटस बघण्याची संधी।